नमस्कार मंडळी, आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते। प्रत्येक भागानुसार या पूजेची मांडणी वेगवेगळी असते। आमच्या इकडे ही पूजा कशी करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा व लाईक करायला विसरू नका। येथे पाट किंवा तुम्ही चौरंग घ्यायचा आहे, त्यावर आपण नवीन कापड आतरणार आहोत किंवा पीस आतरायचा आहे। यावर आता आपण तांदळाने स्वास्तिक काढून घेणार आहोत। स्वास्तिक काढून झालं की यावर आपण तांब्या ठेवायचा आहे। पितळेचा तांब्याचा वापर केलेला आहे, त्याला छान असं फुलाने सजवलेलं आहे। तांब्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे व याला 5 हळदी कुंकवाची बोटे उठवलेली आहेत। त्याचबरोबर येथे लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे, त्यालाही छान असं पुसून घेणार आहोत व लक्ष्मीला फुलांचा हार घालणार आहोत। तुम्ही हार नाही घातला, फक्त फुले ठेवलीत तरी चालतात, किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही सजवू शकता। आता आपण आरतीचं ताट करणार आहोत। येथे आरतीच्या ताटामध्ये फुले, त्याचबरोबर खाऊचं पान, सुपारी घेतलेली आहे। या तांब्यामध्ये एक सुपारी आपण घालणार आहोत, त्याचबरोबर तांदूळ घालायचा आहे व हळद कुंकू टाकायचं आहे, त्याचबरोबर दुर्वाग टाकायचे आहे। हळदी कुंकू वाहून झालं की आपण यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकणार आहोत। आता आपण नारळ घालायचं आहे यावर। नारळ घालायच्या आधी तुम्ही 5 फळांच्या झाडाची डाळी घालायची आहेत, किंवा फक्त आंब्याचं जरी डाळी वापरली किंवा पाने वापरली तरी चालतात। नारळालाही आपण हळदी कुंकू लावणार आहोत व छान असं सजवणार आहोत। तुमच्या घरी जो दागिना असेल ते तुम्ही घालू शकता व येथे खाऊची पाने व सुपारींचंही पूजन करणार आहोत। व घरामध्ये एकांत गणपती असेल त्याचंही पूजन केलं तर तुम्ही चालतं। त्याचबरोबर आपण येथे फळं ठेवणार आहोत नैवेद्यासाठी, त्याचप्रमाणे दूध व पाणी ठेवायचं आहे साईडला। व आता आपण लक्ष्मी पूजनची कथा वाचून आपली पूजा संपन्न करणार आहोत। ही कथेचं पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं। तुम्ही लक्ष्मी पूजनसाठी पुरणपोळीचा किंवा शिरा किंवा कुर्मापुरीचा असा नैवेद्य दाखवू शकता। कोणताही नैवेद्यासाठी आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला तिथे संपूर्ण रेसिपीज मिळेल। कसा वाटला हा मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ सांगायला विसरू नका। व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।